सरा मुख तोडून ठेवलाय मी त्यां हां किती खायला घालत तुला इकडे पाणी ठेवलं होतं काय घालत तिकडं इथून जर हल्ला ना तर खाना पाणीच बंद करून टाकीन आईलं पाणी तापलंय का नाही काय माहिती बा पाणी तापून गार झालंय पाणी दे ना आंघोळीला पाणी दे काय एवढे राग राग पाहुय आमशाला गेले पौर्णिमेला उगवलं काय काय झालं पाणी तापून गार झालंय कुठं बुरकावलंय ते केव्हाचे काय झालं ते पोरं भेटले मग आता नवरात्र नाही आली कधी बसवायची ना आपल्याला इड मग तिडं काय करत होते देख मंडप बांध लागत होत का नाही नाही ते पोर म्हणे बा चला वरागणी काढून येऊ तुम्ही तर सोडेल सांडाचे गेले असं लगे तोंड घेऊन सांड बीन नको म्हण रे मग याच्यात म्हणून तो राग येतो तो आणि माझं मत नाही हा माकार म्हणा ता वाचून रावाना बरोबर आहे खरंय का नाही मग मी काय म्हणतो गेलो होतो गडीब म्हणून म्हणलं दे पाणी आता मी काय नाही गडी गडी तापायला आता कदा आता तुमचे तंगडे तोडून लावू काय गॅस हो ताप गॅस संपलाय मा बापानं कुणी मला कमी करील मा बापाच्या घरी आपण झोपातून उठा जरा घर जावय झाले तुम्ही नाही बरोबर नाही तर मी पैसे बोलून घेतो तिकडून तुम्ही ना माहिती माहिती तुम्हाला पेत्या पेत्या चालले ते तू ये ना तो बा आई बापाच्या घरी म्हणणं चुरू बाब लय करते तवाच मांडे होते ना मग घर जाय नका तो कधी कधी कसं करायला पाहिजे माहिती नवऱ्याला किती जीव लावाय पाहिजे घर जावई पैसे पैसे नाही ना माक पैसे देतो ना तुम्ही ज्ञान देव राहिले ना ऐक ना तो किती जीव लावायला लागाय पाहिजे माहिती बडबड ना करू हा पटकन मोरी जा हा जातो आले म्हणे मोठा आमदार आवानी म्हणा मित्र येत गेलो आणि कुत्रा येत गेलो वा तू जात नाही का तुझ्या मैत्रीण तुम्हाला सांगितलं ना गार पाण्याने आंघोळ करा हा करतो गार पाण्याने गार पाण्याने आंघोळ करायची सरळ वावरात ढळायचं आता काय वावरात काय करायचं आणि कोण नांगरील ते तुला काय बैल वाटलं का काम करायला नाही ग तवा तले बडबडा गोष्टी केल्या त्या मग काय बडबडे केले काय केलं हे करतो मामा ते करतो मामा इडच राहतो मामा आता काय झालं मग मला एक हाऊस होती कस बा झाली का हाऊस मग हाऊस चांगली झाली हाऊस अशी झाली का हाऊस कांदे सुद्धा खा सुटली बरोबर तुला जीव लावाय पाहिजे मला दुपारच्या टायमाला चहा लागतो चहा आणून द्यायला पाहिजे हाऊशीने केला पती त्याला जायला रागत रीती तशीच गती किती जीव लावाय पाहिजे तू त्यांच्या पुढे बडबड नाही कोणाला जीव लावायला जायचं तिथं मोहरीत गार पाण्याने आंघोळ करायची हा करतो मी गार पाण्यानं अरे ऐक अरे तो माझी आहे म्हणून तू इड टिकली इड हा तो आई बापच्या तिडक वय ना नाही तर मला काही गरज नव्हती इड यायची मला हाऊस होती त्यासाठी मी थांबलो तू म्हण आपल्याला इस्टिक भेटल हा त्या लालचीनं थांबलो मी हा नाहीतरी इस्टेट पाहिजे लग्न केलं होतं नाही का मग तू नाही का म्हणत होती मला मा आई बापाचं काही खरं नाही तो बापाला सांग आता आता इतक्या दिवस आपण कामं दामं केले जाऊ आपल्या आपल्या घरी तो बापाला सांग हा आपण जाऊ आपल्या घरी कमी यायला का जायचं तर जा रस्ता लागेल सरळ मोकळा आले तसे त्या पावलाने निघा तू ना मा पार डोकं बदील केलं हा ना मी केलं ना या बाय तुला खरं बोलू का आता एक तर या बाय दुःख बायकोला सांगत माणूस म्हणून सासू सासऱ्याला नाही सांगत या बाय उठलं पाचला मला उठून देते आमक कर तमक कर त्या गाई बाहेर बांध हे वासरू बाहेर बांध आणि मग करायचा राडाच तो राहतोय दुसरं काय नाही याच राहतोय त्याला मी काय म्हणतो ऐकत जाय ना ते वासराला काय माग दमदाटी देतो ते लय लोकांच्या वावरात गुस्सारा मुख तुडून टाकला त्यांनी हे मग ते काला सोडायचं रे मोडाक्यात फरक पडला तो म्हणून अरे मग असं नाही करायचं लोक बोलतील बा का तुला मला नाही मी लोकाचा रे आपला केला आपला केला ना मग जाऊ कर दे बर झालं बांधलं मी काय म्हणतो मग आता पाणी उतरून दे मी आंघोळ करतो आणि काय करायचं मला आता जात्या तिथं जाऊन गार पाणी आंघोळ करीत्या का आता मी घरातून बरं आंघोळ करतो मी मळ्यात काय करायचं ट्रॅक्टर काढायचं सरळ बैलगाडी जुतायची निघायचं आईला ती एक बैलाला तिव येईल तिव कळत आहे का काय करू राहिले गप्पा मारच काय नसतं राम राम मामा बैलाला तिव आलंय आपल्या हा ते हौशाला
तुम्ही आज नांगोळ पांगोळ केली नाही काही नाही मग मी मळ्यात गेलतो ऐकून तर घ्या ना किती खोट बोलायला मळ्यात गेलो तो म्हण मित्रात गेलो त्या तिकडे वर्गणी मागायला रोखायच्या इकडं पाणी तापून गार पडल्या मी नाही रे का मी परत ताप व्हायला हो मामा जय करायचा मोरी मध्ये गार पाणी रांगोळ वापरी जाऊ द्या मध्ये आजचे आजचे दिवस अंगुल नको मग नाही तुमचं काम मी आहे ना पहिलं हा मग चला मग जय करू जा मारू काय करू वावरा जाना मला कुठं लगेच नाही मी तिला घेऊन जाईल मी नाही येणार का मी मध्ये माल कर मी नाही येणार ती नंतर येईल डबा घेऊ तुमचा डबा बिबा नाही तुम्ही डबा घेऊन या नाही तर मामीला पाठवा नाही तेल मागून तुम्ही नवीन तुमचं जेव्हा लग्न झालं झालं का नाही तेव्हा तुम्ही गादा मध्ये नवरा बायको गप्प हानीत नव्हते नव्हते अहो आम्हाला पाच पाच वर्ष बायकोचं तोंड पाहायला भेटत नव्हतं तो काळ गेला ना आणि आत्ताचे पोर काय करते मामा आता तुम्हाला काय आता घरी तुम्ही राहतेच नाही का दादा काय चाललंय मला बाहेर जायचंय मैत्रिणी इकडं मामा अ मामा मी काय म्हणतो ऐका काय हे बा जाऊ द्या मी तुमच्या साठी तुमच्या शेतीत लय कसलो लय कसली माझा करायलाच कोणी माक ऐका आम्हा तिच्याशी ना मला थोडं काम आहे मला तू जाय मी कुठं नाही म्हणतो तुला कुठी घेऊन देईल तो बापाना तिच्यावर बसून जाय नाही तर एखाद्या गाडवाऊ जाय गाडवाला तर हात नांची गरज नाही मामा आहे पार्वत दिवशी मी गाडव पाहिला आपल्या मला चरत होतो आलो बा आले हो त्याला हरणांची गरज नाही मी म्हणलो एक जण त्याच्या उभं होत मला वाटलं बसावं आणि ते कसं गागायचं माहित आलं बघत या माणसाच्या काय नादी लागू ना काय मला म्हणत मला इडरायचं नाही इडून चाल निघ म्हणतय त्याला इडरायचं नाही काय झालं अचानक काय झालं म्हणजे त्याला पटत नसल आता काय इड ना पटायला वावरात काम सांगत म्हणून पाहुणे काय माझ्या मास विचार आलाय मी जातो आरचीला घेऊन कुठे माय माय घरी पोर नाही येणार तिकडे का नाही नाही हो पोर काय तिकडे येणार नाही तुमच्याकडे का नाही नाही येणार काय कर मला करमत नाही दुसऱ्या गावाला मग आता काही येड काय मामा नाही तुम्हाला राह वाटलं तर नाही तुम्ही एकटे निघून जाऊ मामा एकटे कसे काय जाऊ नाही पोर नाही येणार तिकडे नाही मला आई वाटल्यांची खत वाटली येऊ दे भेटू जा ना मग तुमच्या काही धरून ठेवलंय कोणी मग त्यांनी ते जर बोलले मग माय सून कुठे मग मी काय सांगू मी येणार नाही निदान तू काय नको करू त्यांच्या पायात पडशील ना मावारचे तुम्ही पडून मी पडून तुमच्या आई बापा तुम्ही पडायच्या ना पाठी द्या काय मग नाही नाही पोर नाही बाबा तिकडे माल जाऊ द्या मग जा तुला कोण पाय लावून धरलं बांधले बांधलं नाही मामा तुम्ही बोलताना भाषा नीट वापरा तुमची पोर तुमच्या करावं द्या हा मी चाललोय तुम्ही एक एक काम करा मामा नाही नाही मा टेम्परेचर हाय झालं तुम्ही काय बोल राहिले माई पोर मा तिडच राहील राहू द्या मी जातो पण एक माई तुम्हाला नाही आठवण आली ना काची शेतात काम करायची आम्ही गडी लावून घेऊ गडी लावून घेऊ हा गडी याच्या का काय टिकतो अरे हा जेवढा आतून काळा वरून काळा ना तेवढा आतून काळा आहे काला बोलायला रस्ता इकडे भूकती काला नाही यायचं तू असं काय बोल राहिला यायचं नाही ना नको येऊ दादा जाय तिकडे दादा आणि तू जाय.